राज्यातून मुली होत आहेत बेपत्ता। मार्च मध्ये 2200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद। दररोज सरासरी 70 मुली गायब। एकीकडे राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना दुसरीकडे राज्यात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलंय। एकट्या मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्यात। फेब्रुवारी महिन्यापेक्षा ही आकडेवारी 307 न जास्त आहे। विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये 18 ते 25 वयोगटातील मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे। या वयोगटातील दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत, त्यामुळे पालक वर्गाची चिंता वाढली आहे। यंदाच्या वर्षी जानेवारी 1600 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली, तर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 1810 इतका होता। मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 2200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे। बेपत्ता तरुणींची जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक नोंद पुणे जिल्ह्यात आहे, तिथं 228 मुली बेपत्ता झाल्यात। त्याखालोखाल नाशिकमध्ये 161, कोल्हापुरात 114, ठाण्यात 133, अहमदनगरमध्ये 101, जळगावात 81, सांगलीत 82, तर यवतमाळमध्ये 74 मुली बेपत्ता झाल्यात। दिवसेंदिवस वाढत असलेल्या या घटना निश्चितच महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहेत। राज्याच्या गृहविभागाने आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, तातडीने त्यांनी यासाठी विशेष तपास पथक सुरू करावा, त्याचा राज्यभरातील मिसिंग सेलचा आढावा घ्यावा आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी संबंधित कारवाई करत असताना सूचना द्याव्यात। आणि हा सगळा आढावा घेत असताना, ही यंत्रणा कार्यरत करत असताना, यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील यासाठी कारवाई करणं फार गरजेचं आहे। अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवणं, लग्नाचं आमिष दाखवून पळून नेणं, मुलींना वाईट मार्गाला लावणं, नोकरीचं आमिष दाखवून शोषण करणं, अशा घटनांमुळे महिलांच्या तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय। अनेक तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं जातंय, तर घर सोडून जाणाऱ्या मुलींचं प्रमाणही अधिक आहे। विशेष म्हणजे 2022 मार्च महिन्यातील आकडेवारी पाहिली तर पोलीस रेकॉर्डवरील 1695 मुलींचा अद्याप शोध लागू शकलेला नाही। मग या मुलींचं काय झालं? एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होत असल्याच्या नोंदी असताना देखील पोलीस प्रशासन त्यांचा शोध का घेऊ शकलेलं नाही, हा देखील निश्चितच संशोधनाचा विषय आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। विकासाचा ध्यास म्हणजे 24